हायकोर्टाच्या आदेशानंतर जे हायकोर्टाने कमिशनर परमवीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखजी यांनी पवार साहेबांना भेटून राजीनामा देण्याच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली. साहेबांनी त्याला कुठेतरी होकार दिला आणि गृहमंत्री हे मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा देण्यासाठी गेले आहे. ते मुख्यमंत्री महोदयाकडे राजीनामा देतील, मग मुख्यमंत्री महोदय त्याला स्वीकारतील. हा राजीनामा त्यांनी स्वतःहून सांगितल्यानंतर हे कारवाई झालेली आहे. याचे मुख्य कारण कुठेतरी सीबीआय इन्क्वायरी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं हे योग्य नाही असं त्यांनी स्वतः मत व्यक्त केल्यानंतर त्याला पवारसाहेबांनी होकार दिलेला आहे आणि ते मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी गेले आहे. हे आता आरोप याच्यात सत्यता नाही. सुरुवातीपासून ज्या पद्धतीने हे आरोप लावण्यात आले त्याच्यावर प्रश्नचिन्ह पक्षांनी आम्ही सर्वांनी निर्माण केला. शेवटी रिटायर जजच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशीचे कुठेतरी निर्णय घेण्यात आले. शेवटी न्यायालयाच्या आदेशाचा कुठेतरी सन्मान ठेवणं हे प्रत्येकांची जबाबदारी आहे. त्या सन्मान ठेवत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जे काही सत्य असेल, एक ठिकाणी रिटायर जज या प्रकरणाची चौकशी करणारे, आदेश कोर्टाचा असताना सीबीआय स्वतः करणारे, आम्हाला अजून विश्वास आहे की परमवीर सिंग यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही.